मी प्रियंका ढगे. माझं एम एस सी जेनेटिक्स आणि प्लांट ब्रिडिंगमधून झालेलं आहे आणि ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची जी आपली एक्झाम असते त्याच्या इंटरव्ह्यूला मी 3 तापियर आहे. त्याच्यामुळे मेन्सचा अभ्यास कशाप्रकारे करायचा, तो कुठून करायचा आणि कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा आणि कुठले टॉपिक्स थोडेसे लूजली प्रिपेअर करायचे याचा मला चांगला एक्सपिरियन्स आहे. आपले जे SVBT क्लासेस आहेत ते आपण ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर मेन्ससाठीचे क्लासेस सुरू करणार आहोत. त्याचे काही डेमो क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. आजचा पहिला डेमो क्लास, तर आज आपण सुरू करतो आहे टॉपिक टिलेज. टिलेज मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपण ॲग्रिकल्चर करायला जातो तर सगळ्यात पहिलं ऑपरेशन जे आहे ते टिलेज करतो. जेव्हा आपल्याला सोईंग करायची असते तेव्हा सीड्स या आपण लँडमध्ये काही अंतरावरती खाली सो करतो. तर ही जी लँड आहे या लँडचं एक प्रॉपर स्ट्रक्चर असणं जास्त गरजेचं आहे. ही सॉईल जी आहे अशा प्रकारची असली पाहिजे जेणेकरून या सीडला जर्मिनेट करता येईल आणि फर्दर त्याची ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित होईल. तर त्याच्यासाठी जे ऑपरेशन आपण करतो ते म्हणजेच टिलेज. तर हा टिलेज वर्ड जो आहे, जसे आपण प्रत्येक वर्ड स्टडी करतो की कुठला लॅटिन असतो ग्रीक असतो, तर हा एक थोडासा ऑड आहे. टिलेज हा अँग्लो सॅक्सन वर्ड आहे आणि तो दोन वर्ड्स जे आहेत अँग्लो सॅक्सन वर्ड्स, एक टिलियन म्हणजेच टू प्लो अँड टिओलियन म्हणजेच टू प्रिपेअर सॉइल फॉर सोईंग, या दोन शब्दांपासून बनवलेला आहे. त्याच्यानंतर तर मित्रांनो, टिलेज म्हणजे काय? तर फार्मिंग ऑपरेशन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सीड जे आहे ते लँडमध्ये सो करतो या काही डेप्थन मध्ये आपण याला टाकतो आणि वरती माती कव्हर करून देतो. तर जेव्हा उन्हाळ्यात तुम्ही बघत असाल की ह्या सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप हार्ड बनलेलं असतं, या हार्ड सॉईलमध्ये आपण सीड जर टाकल्या तर त्याचं जर्मिनेशन होणार नाही आणि प्रॉपर स्ट्रक्चर पाहिजे असतं ह्या सॉईलचं, तर ते प्रॉपर स्ट्रक्चर प्रिपेअर करणं म्हणजेच टिलेज. पण काय करतो की ही सॉईल आहे या सॉईलचं हे जे हार्ड पॅन्स बनलेले आहेत याला ब्रेक करतो, याला ओपन करतो आणि याला इन्व्हर्ट करतो सॉईलला. तर ही ब्रेक करायची, इन्व्हर्ट करायची जी प्रोसिजर आहे म्हणजेच फिजिकल कंडिशन जे आहे, मेकॅनिकल मनिप्युलेशन करतो आपण या सॉईलचं, त्यालाच आपण टिलेज म्हणतो. म्हणजेच टिलेज म्हणजेच काय की मेकॅनिकल मनिप्युलेशन ऑफ सॉईल. आता ही मेकॅनिकल मनिप्युलेशन करण्यासाठी काही आपल्याला टूल्स आणि इम्प्लिमेंट्स लागणार आहे. दॅट इज विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑप्टेनिंग आयडियल कंडिशन फॉर सीड जर्मिनेशन अँड ग्रोथ इज नोन ॲज टिलेज. टिलेज हे टिलेज केल्यानंतर ही सॉईल जी आहे ही प्रॉपर भुरभुरी सॉईल होऊन जाईल, भुसभुशीत होऊन जाईल आणि त्याचं एक नवीन जे स्ट्रक्चर तयार होईल, जे नवीन स्ट्रक्चर तयार होईल त्यालाच आपण टिल तसं म्हणतो. दॅट इज द कंडिशन ऑफ सॉईल आफ्टर टिलेज, ऑप्टेन आफ्टर टिलेज इज कॉल्ड ॲज टिल्थ. एक सायंटिस्ट होते जथ्रोटुल नावाचे, ज्यांनी ह्या टिलेजवरचा खूप चांगला स्टडी केलेला आहे. त्यांनी जे सीड्रिल सोईंग करण्यासाठी आपण हे इम्प्लिमेंट वापरतो हे सीड्रिल त्यांनी तयार केलं, प्लस हॉर्स ड्रॉन कल्टिवेटर हे त्यांनी तयार केलं, प्लस टिलेज म्हणजे नुसतंच मनिप्युलेशन, सॉईलचं मनिप्युलेशन नाही तर एक सायन्स आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावर त्यांनी भरपूर स्टडी करून एक बुक लिहिलं, जे बुकचं नाव आहे हॉर्स होईंग हजबंडरी. ह्या गाढ्या अभ्यासामुळेच आपण त्यांना फादर ऑफ टिलेज पण म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. जेथ्रो टूल फादर ऑफ टिलेज, त्यांचं बुक आहे हॉर्स होईंग हजबंडरी आणि सीड्रिल आणि हॉर्स ड्रॉन कल्टिवेटर हे दोन इम्प्लिमेंट्स त्यांनी तयार केलेले आहे. ह्याच्यावरती नेहमी क्वेश्चन पडतो हे लक्षात ठेवा. आता हे टिलेज कशामुळे करतो की त्याचे काहीतरी पर्पज आहे, काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. ते ऑब्जेक्टिव्ज नेमके काय? की जी सॉईल आहे ती सॉईल आपल्याला लूज करायची आहे. लूज सॉईल केली की त्याच्यामध्ये एरेशन होईल, एरेशनमुळेच गॅसियस एक्सचेंज होईल आणि हा गॅसियस एक्सचेंज जो आहे तो आपल्या क्रॉपच्या ग्रोथसाठी प्रॉपर ग्रोथसाठी आवश्यक असतो. त्याच्यानंतर टू प्रिपेअर सीड गुड सीड बेड. गुड सीड बेड हा सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की सॉईल प्रिपेअर केल्यानंतर एक व्यवस्थित सीड बेड बनवणं ज्याच्यावरती आपण सो करून क्रॉप आपला येईल असं सीडबेड, गुड सीडबेड बनवायचं. त्याच्यानंतर जो हार्ड पॅन सॉईलमध्ये तयार झालेला आहे मागच्या सीझनमध्ये सोईंग केल्यानंतर तो हार्ड पॅन रिमूव्ह करायचा. आणि हार्ड पॅन रिमूव्ह केलं, सॉईल एकदा भुसभुशीत झाली की त्याच्यामध्ये जो रेन वॉटर येणार आहे त्या रेन वॉटरचं चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्प्शन होईल आणि हे रेन वॉटर जे आहे हे मातीमध्ये साचून राहील. त्याच्यामुळे आपल्या क्रॉपच्या ग्रोथसाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा एखादा क्रॉप आधीच्या सीझनमध्ये क्रॉप घेतल्यानंतर जे आपण हार्वेस्टिंग करतो, हार्वेस्टिंग केल्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे हा आपण रिमूव्ह करतो पण हे जे खालचे पार्ट्स आहेत स्टबल्स आहेत ते तिथेच राहतात, प्लस इथे काही वीड्स पण राहतात. तर हे स्टबल्स रिमूव्ह करायचे आणि हे वीड्स पण रिमूव्ह करायचे. याच्यासाठी जर इथनं आपण एक इम्प्लिमेंट चालवलं की हे सगळं वीड्स जे आहे हे उकडून पडतात
त्याच्यामुळे हे वीड कंट्रोल पण होते. प्लस आपण एंटमॉलॉजीमध्ये शिकलेलंच आहे की प्रत्येक इन्सेक्ट्स जे आहे, काही इन्सेक्ट्स सॉईलमध्ये एग्ज देतात, काहींच्या हायबरनेटिंग स्टेजेस असतात सॉईलमध्ये, तर ते सुद्धा ह्या सॉईलमध्ये पडून राहतात आणि नेक्स्ट सीझनमध्ये जेव्हा आपण क्रॉप घेतो तेव्हा त्यांची प्रॉपर स्टेज आली की ज्या स्टेजला त्यांना फीडिंग करायचं त्या टाईमला ती ती पेस्ट हवी होते. तर त्यापेक्षा तर आपण ही सॉईल इन्व्हर्ट करताना हेच एग्ज जे आहेत हे सॉईलवरती येतात आणि सनच्या हीटमुळे ते आपोआपच मरून जातात. त्याच्यामुळे पेस्ट कंट्रोल हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि अशाच प्रकारे जे डिसिजेसचे हायबरनेटिंग स्टेजेस आहेत त्या स्टेजेससुद्धा सॉईलमध्ये असतात. त्या सॉईलमधले हायबरनेटिंग स्टेजेससुद्धा ह्या इन्व्हर्जनमुळे आणि सर्फेसला आल्यामुळे कंट्रोल होतात आणि डिसीज कंट्रोल हे पण आपण अचीव करून ठेवतो. आता टिलेजचे ऑब्जेक्टिव्ह बघितल्यानंतर आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ टिलेज. टाईप्स ऑफ टिलेज कोणत्या बेसिसवर की इंटेन्सिटी काय आहे टिलेज ऑपरेशन करण्याची, तर टिलेज ऑपरेशनची इंटेन्सिटी मोजण्यासाठी एक प्रमाण काय प्रमाण ठेवायचं, तर हे प्रमाण काय आहे जेव्हा आपण क्रॉपचं हार्वेस्टिंग केलं सॉईलमधून, ही जे क्रॉप हार्वेस्टिंग केलं आहे त्याच्यानंतर हा पार्ट जमिनीमध्ये राहतो ज्याला आपण मगाशी स्टबल्स म्हटलं होतं, हे स्टबल्स सॉईलच्या सर्फेसवरती किती प्रमाणात परसिस्टंट आहेत त्याच्या बेसिसवर त्याचे तीन टाईप्स आहेत. पहिला कन्व्हेन्शनल टिलेज जो की फार्मर वर्षानुवर्ष करत आलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सॉईल जी आहे ती पूर्णपणे भुसभुशीत केल्या जाते, पोलोईंग ऑपरेशन जे आहे ते दोन तीनदा केल्या जातात आणि सॉईलचे जे रेसिड्यूज जे आहेत क्रॉप रेसिड्यू ते इतक्या प्रमाणात मिक्स होतात की 15% पण कमी रेसिड्यूज जे आहेत ते सॉईलच्या सर्फेसवरती दिसून पडतात, त्याच्यामुळे त्याला कन्व्हेन्शनल टिलेज म्हणतात. आता हे कन्व्हेन्शनल टिलेज जे आहे त्याचे फायदे भरपूर आहेत, कारण जे सॉईल पूर्ण प्रमाणात ही भुसभुशीत झालेली असते तर इथे जे आहे ना गॅसियस एक्सचेंज खूप चांगला होतो, एरेशन प्रॉपर एरेशन होतं, त्याच्यामुळे क्रॉप्सचे जे रूट्स असणार आहेत त्याला एरेशन चांगल्या प्रमाणात मिळते आणि हे एरेशन चांगल्या प्रमाणात मिळालं की क्रॉपची ग्रोथ चांगली होते. परत वीड डिस्ट्रक्शन की ही खूप डीप कन्व्हेन्शनल टिलेज केल्यामुळे वीड्स जे आहेत ते पूर्णपणे उखडून पडतात, तर नंतरचं जेव्हा क्रॉप सीझन सुरू असेल तेव्हा वीडचा तितक्या प्रमाणात त्रास होत नाही. परंतु याचे डिसॲडव्हान्टेजेस हे आहेत की कॉस्ट इंटेन्सिव्ह आहे, खूपदा प्लोईंग ऑपरेशन करावं लागल्यामुळे त्याचे जे कॉस्ट आहे कॉस्ट जास्त लागतं. परत सॉईलचं पूर्णपणे स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण चेंज होतं, तर त्याच्यामुळे फिजिकल सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे ते फिजिकली पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यानंतर जे आहे ते सॉईलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब झाल्यामुळे सॉईलचं डिग्रेडेशन होतं आणि ही भुसभुशीतच जमीन इतकी असते की सॉईल इरोजन होतं वाऱ्यासोबत किंवा पाण्यासोबत, ही जी सॉईलचे पार्टिकल्स आहेत ते ट्रान्सफर होतात त्याच्यामुळे सॉईल इरोजन होतं. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे रिड्यूस टिलेज. जर हेच क्रॉप रेसिड्यू आपल्याला सर्फेसवरती 15-30% इतक्या प्रमाणात दिसत असेल ते रिड्यूस टिलेज. आणि थर्ड टाईप आहे कन्झर्वेशन टिलेज. कन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय की याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो की कन्झर्वेशन करायचं आहे सॉईलचं प्लस वॉटरचं, तर त्याच्यासाठी जे टिलेज ऑपरेशन केल्यानंतर जे 30% क्रॉप रेसिड्यू आहे ते क्रॉपच्या सॉईलच्या सर्फेसवरती पर्सिस्टंट असतात. ह्याच्यामुळे काय होतं की मल्चिंग होतं सॉईलचं, सॉईलच्या सर्फेसवरती ते असल्यामुळे सॉईलचं मल्चिंग होतं, डायरेक्ट सनरेज त्याच्यावरती पडत नाहीत, त्याच्यामुळे सॉईलचं इरोजन होत नाही आणि वॉटर रिटेन्शन. आता हे जे स्टबल्स आहेत पावसाचं पाणी आल्यानंतर हे स्टबलसुद्धा काही प्रमाणात वॉटर रिटेन करून ठेवणार आहे, त्याच्यामुळे जो रन ऑफ आहे तो होत नाही आणि वॉटर रिटेन्शन हे जास्त प्रमाणात होतं. तर हे झाले आपले ऑन द बेसिस ऑफ इंटेन्सिटी टाईप्स ऑफ टिलेज, जे की आहेत कन्व्हेन्शनल टिलेज, रिड्यूस टिलेज अँड कन्झर्वेशन टिलेज. तर मित्रांनो आपण टिलेजचे इंटेन्सिटीच्या बेसिसवरती टाईप पाहिले, त्याच्यानंतर आहे टाईमच्या बेसिसवरती की कोणतं टिलेज ऑपरेशन नेमकं कोणत्या टाईमला ऑपरेट करतात त्याच्या बेसिसवरती त्याचे दोन टाईप्स आहेत. पहिला प्रिपेरेटरी टिलेज, ज्याच्यामध्ये आपण लँड जी आहे ती सोईंगसाठी प्रिपेअर करतो, अँड सेकंड वन इज आफ्टर टिलेज, ज्याच्यामध्ये सीड सोईंग झाल्यानंतर जेव्हा क्रॉप स्टँड होतो त्याच्यानंतरचे ऑपरेशन्स इन्क्लूड होतात. ह्या प्रिपेरेटरी टिलेजमध्ये आपण काय करतो की सुरुवातीला एक जे आपले सॉईल आहे त्या सॉईलचं एक स्ट्रक्चर बनवून घेतो जे भुसभुशीत असतं आणि त्याच्यानंतर सेकंड टाईम आपण त्याचं एक सीडबेड फॉर्म करतो सोईंगसाठी. तर हे जे भुसभुशीत स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा बनवतो आहे तेच म्हणजे प्रायमरी टिलेज, आणि त्याच्यानंतर जे सीडबेड प्रिपरेशन आहे त्या सीडबेड प्रिपरेशनला आपण म्हणतो सेकंडरी टिलेज. या प्रायमरी टिलेजमध्ये काय की इनिशियल सॉईल ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये सॉईलला ब्रेक ओपन आणि इन्व्हर्ट केलं जातं ज्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होईल, आणि याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स यूज करतात ते एमबी प्लो, डिस्क प्लो आणि ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरच्या हेल्पने हे इम्प्लिमेंट्स चालवतात. एक इथे लक्षात ठेवायचं की प्लो वर्ड आला की तो
प्लो वर्ड आला की तो पूर्ण प्रायमरी टिलेजमध्ये, आणि प्लोशिवाय दुसऱ्या कुठल्याही इम्प्लिमेंटचा हॅरोज वगैरे काही पण नाव आलं तर ते सेकंडरी टिलेजसाठी वापरल्या जातात. तर प्रायमरी टिलेज झाला हा, तर ह्या प्रायमरी टिलेजमध्ये जमीन भुसभुशीत झाल्यानंतर आपण सीडबेड तयार करतो. तसं आपल्याला माहितीच आहे की हॉर्टिकल्चर क्रॉप असेल तर त्याच्या केसमध्ये आपल्याला एक नर्सरी बेड किंवा प्रॉपर फील्ड साठी प्रिपेअर करावं लागतं, जसं की रिजस अँड फरो वगैरे स्ट्रक्चर असेल ते. त्याच्यानंतर राईस असेल तर तिथे आपल्याला पडलिंग करावं लागतं. तर हे जे सेकंडरी ऑपरेशन्स आहेत ह्या सगळ्यांना सेकंडरी टिलेज ऑपरेशन्समध्ये आपण इन्क्लूड करतो. जे फायनल ऑपरेशन आहे सीडबेड प्रिपरेशनसाठी, ह्याच्यासाठी जे इम्प्लिमेंट्स यूज होतात ते हॅरो, प्लँकर किंवा कल्टिवेटर, असे सगळे इम्प्लिमेंट्स आपण सेकंडरी टिलेजसाठीच म्हणजेच सीडबेड प्रिपेअर करण्यासाठी यूज करतो. आता ह्या सेकंडरी टिलेजचे पण टाईप्स आहेत, एक मिनिमम टिलेज आणि दुसरं आहे झिरो टिलेज. आता हे कोणत्या बेसिसवरती, सुरुवातीला आपण जी जमीन भुसभुशीत केली आहे त्याच्यानंतर फक्त आपल्याला सीडबेड प्रिपेअर करायचं आहे तेव्हा जे ऑपरेशन्स आपण जे आहेत ते मिनिमम ठेवतो. म्हणजेच जसं इथे की रोझोन टिलेज, आपली ही फील्ड आहे अख्खी, या फील्डमध्ये आपल्याला प्लांटिंग जे आहे करायचं आहे या रोमध्ये करायचं आहे. तर मग या पूर्ण रोमध्ये हॅरोईंग न करता फक्त आपण ही रो आहे या रोमध्ये टिलेज करतो. तर हे झालं रोझोन टिलेज. आणि प्लो प्लांट टिलेज एक असा ऑपरेशन आहे की याच्यामध्ये फील्डमध्ये जे आहे स्पेशल टाईपचा प्लांटर यूज केला जातं, ज्या प्लांटरने एकाच रनमध्ये ही सॉईल जी आहे ती पल्वराईज पण होते आणि एकाच रनमध्ये जे आहे सोईंग पण केलं जातं. स्पेशल टाईप ऑफ प्लांटर यूज केलं जातं. याच्यामुळे काय होतं की कॉस्ट आणि टाईम जो आहे आपल्या सेकंडरी टिलेजसाठी तो रिड्यूस्ड होतो. कमी टाईममध्ये आपल्याला हे ऑपरेशन्स करू शकतो आपण आणि सोबत सोईंग पण होऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता की कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये खूपदा जे फ्लोईंग वगैरे केला जातो त्याच्यामुळे कंटिन्युअस फ्लोचा वापर केल्याने सबसॉईल लेवलला जो आहे तो एक हार्ड पॅन तयार होतो. आणि हा हार्ड पॅन एक सबसॉईल लेवलला तयार झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर इरोजन, जो वॉटरचा रन ऑफ आहे, एकदा हा हार्ड पॅन तयार झाला की हे जे वॉटर आहे हे खाली न मुरता हे रन याच्यावरती रन ऑफ होतो या वॉटरचा, म्हणजे वॉटर लॉस होतं. पण मिनिमम टिलेजमध्ये आपण इतके फाईन ऑपरेशन करतच नाही आहोत. वरच्याच लेवलला फक्त जे आपले ऑपरेशन्स आहेत त्याच्यामुळे जो सॉईल कॉम्पॅक्शन आहे ते सॉईल कॉम्पॅक्शन होत नाही, ते रन ऑफ होत नाही, परत सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्ट्रॉय होत नाही. आणि वॉटर स्टोरेज जो आहे तो या फ्लो झोनमध्ये, म्हणजे ज्या रिजनमध्ये आपण फ्लोईंग केलेलं आहे त्या झोनमध्ये जास्त वॉटर स्टोरेज जो आहे तो होतो. परत मिनिमम टिलेजच्या नंतर झिरो टिलेज, ही झिरो टिलेज जी टर्म आहे ही जथ्रो टोलनी दिलेली आहे. मगाशीचे जे आपण पाहिले होते सायंटिस्ट की ज्यांनाच आपण फादर ऑफ टिलेज म्हणतो, या झिरो टिलेजमध्ये काय होतं की इथे आपण रोमध्ये प्लांटिंग केली होती तर हे सुद्धा न करता फील्डमध्ये जिथे आपल्याला सो करायचं आहे फक्त तिथे एक नॅरो स्लॉट बनवायचा, तिथेच प्लांटिंग करायचं आणि सॉईल झाकून द्यायची याच्यावरती. हे म्हणजे झालं झिरो टिलेज. तर हे ऑपरेशन जर आहे तर आपल्या फाईन सॉईल्स ज्या असतात इथे हे सुटेबल नाही, त्याच्यासाठी फक्त एक पोस्टेक्चर सॉईल जे आहे तिथे झिरो टिलेज करू शकतो आपण. आणि इथे अजिबातच कुठलंच आपण इम्प्लिमेंट चालवत नाही त्याच्यामुळे जे आहे याच्यावरती जे वीडचा अटॅक असतो तो फार असतो. मग हे वीड कंट्रोल जे आहे आपल्याला पूर्ण हर्बिसाईडच्या माध्यमातून करावं लागतं. ते आपल्याला पूर्ण सुरुवातीला सोईंगच्या आधी हर्बिसाईड मारायला लागतं. तर मग ते हर्बिसाईड कुठले तर पॅराक्वॅट, ड्रायक्वॅट आणि ग्लायफोसेट, जिथे लिहिलेले आहेत पॅराक्वॅट, डायक्वॅट आणि ग्लायफोसेट, हे सगळे हर्बिसाईड यूज करावं लागतात. आणि हे तीनही हर्बिसाईड्स जे आहेत हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड, म्हणजे सरसकट सगळे ब्रॉड लीफ असो, नॅरो लीफ असो की कुठले पण टाईपचे वीड असो, ते सगळेच्या सगळे वीड्स जे आहेत ते हे मारून टाकतं. काय होतं की या हर्बिसाईडच्या यूजमुळे जे आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा क्रॉप घेऊ त्याच्यानंतरसुद्धा त्या हर्बिसाईडचा जो इफेक्ट आहे त्या क्रॉपमध्ये आपल्याला कधी कधी दिसून येतो, ज्यालाच आपण म्हणतो हर्बिसाईड पर्सिस्टन्स. हा याचा डिसॲडव्हान्टेज आहे झिरो टिलेजचा की हर्बिसाईड पर्सिस्टन्स तिथे दिसून येतं. पण ॲडव्हान्टेज हा आहे की इथे कॉस्ट अजिबात लागत नाही टिलेज ऑपरेशनसाठी. आणि आपले जे कन्व्हेन्शनल टिलेजचे इम्प्लिमेंट्स आहेत ते इम्प्लिमेंट्ससुद्धा आपण इथे यूज करू शकत नाही. झालं झिरो टिलेज. आणि त्याच्यानंतर आला आपला आफ्टर टिलेज. एकदा क्रॉप स्टँड झाला, जर्मिनेशन झालं, क्रॉप स्टँड झालं की त्याच्यानंतर जितके पण आपण ऑपरेशन्स करू, म्हणजेच इंटरकल्चरल ऑपरेशन्स, ते सगळे ऑपरेशन्स इन्क्लूड होतात आफ्टर टिलेजमध्ये. तर आफ्टर टिलेजमध्ये आपण काय काय करतो, विडिंग आणि होईंग. तर मेन पर्पज असतो एकतर वीड कंट्रोल करायचा किंवा मग प्लांटला सपोर्ट देणं, हा एक जो आहे याचा ऑब्जेक्टिव्ह आहे.
प्लांटला सपोर्ट प्रोव्हाइड करणं आणि वीड कंट्रोल करणं. त्यानंतर एक इन्स्टिट्यूट आहे क्रीडा म्हणून, क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जे की सिच्युएटेड आहे हैदराबादला. त्यांनी एक जे क्रॉपची आपण टिलेजची जी डेप्थ आहे त्या डेप्थच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन दिलेलं आहे, डीप टिलेज, मीडियम टिलेज और शॅलो टिलेज. तर हे जे डीप टिलेज आहे, जर 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत आपण सॉईलमध्ये टिलेज ऑपरेशन्स करत असू तर ते झालं डीप टिलेज, 15 ते 20 सेंटीमीटरमध्ये करत असू तर मीडियम टिलेज, आणि अगदीच वरवर म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटरवरती जर आपण टिलेज ऑपरेशन्स कॅरी करत असेल तर ते झालं शॅलो टिलेज. आणि या बेसिसवरती आता आपल्याला हे पण लक्षात ठेवायला लागेल की डीप, मीडियम आणि शॅलो टिलेज हे जे आहे वेगवेगळ्या क्रॉपची रिक्वायरमेंट जी असते, जशी रूटची ग्रोथ असेल त्यानुसार ती रिक्वायरमेंट असते. तर ह्याच्यानुसार डायरेक्ट प्रश्न पडू शकतो की हे डीप टिलेज कुठल्या क्रॉपसाठी पाहिजे किंवा शॅलो टिलेज कुठल्या क्रॉपसाठी. आपल्याला इथे लक्षात ठेवायला लागेल की जे टॅप रूट सिस्टीम आणि डीप रूट्स असतात, जसं की कॉटन, त्याच्यासाठी आपल्याला डीप रूट डीप टिलेज लागणार आहे. त्याच्यानंतर मीडियम जे आहे ते पिजन पीसारख्या क्रॉपला मीडियम, आणि जे शॉलो ग्रोईंग क्रॉप्स आहेत जे ग्रामीण फॅमिलीचे आपले व्हीट किंवा सॉर्गम वगैरे किंवा इतर कुठलेही क्रॉप, त्याला आपल्याला रूटची ग्रोथ मिनिमम असल्यामुळे आपल्याला शॅलो टिलेज करावं लागतं. तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन टिलेजचं. तर आपण जे बघितलं हे टाईमच्या बेसिसवरती दोन टाईप्स, प्रिपरेटरी आणि आफ्टर टिलेज. सॉईलला फायनर, सॉईलला भुसभुशीत बनवण्याचं प्रिपरेशन म्हणजेच प्रायमरी टिलेज, नंतर सीडबेड प्रिपेअर करायचं झालं तेव्हा सेकंडरी टिलेज, आणि क्रॉप स्टँड झाल्यानंतर जे पण ऑपरेशन्स केले आपण ते आफ्टर टिलेज. त्याच्यानंतर आपण एक क्रीडाचं जे क्लासिफिकेशन आहे टिलेजचं ते पण बघितलं होतं. तर आजच्या पार्टमध्ये आपण हा सगळा टिलेजचे टाईप्स, ऑब्जेक्टिव्स काय आहेत त्याचे, हे सगळं बघितलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक करा, आणि असेच पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.